मी गोदरेज नंबर वन रत्न दर्पण पुरस्कार प्रदान करण्यासाठी रंगमंचावरती आमंत्रित करते नवभारत टाइम्स से माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आदरणीय विश्वनाथ सचदेव यांना। गोदरेज नंबर वन सह्याद्री रत्न दर्पण पुरस्काराचे मानकरी कोण आहेत हे जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून। जगाच्या उत्क्रांतीमध्ये मोलाचा वाटा असणारे विज्ञान सर्वसामान्य माणसाला क्लिष्ट वाटतं, मात्र हेच विज्ञान घरगुती उदाहरणांनी किंवा सर्वश्रुत रंजक कथांची जोड देऊन सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य करत आहेत डॉक्टर गजानन उर्फ बाळ फोंडके। विज्ञान आणि वैज्ञानिक पत्रकारितेमध्ये त्यांनी निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध केलंय। 1960 साली मुंबई विद्यापीठातून आण्विक भौतिकी विषयात MSc केल्यावर भाभा अणुसंशोधन केंद्रात ते शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत झाले। 67 साली त्यांनी लंडन विद्यापीठाची PhD मिळवली। पेशी जीवशास्त्र, कर्करोग जीवशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केलं। कॅन्सर संशोधनातील चेस्टर बॅटरी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कॅन्सस विद्यापीठात त्यांना संशोधन आणि अध्यापन करण्याची संधी मिळाली। मात्र सर्वसामान्य माणसांशी निगडित प्रश्नांवर संशोधन करत असतानाच हे विज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं या तळमळीने डॉक्टर फोंडके यांनी पत्रकारितेचा आधार घेतला। जगभरातील अनेक पत्रिका, अंक, मासिक यातून जवळपास 101 स्तंभ त्यांनी लिहिले। सायन्स टुडे या विज्ञान नियतकालिकाचे ते संपादक झाले आणि विज्ञान सोप्या भाषेत जनमनात रुजू लागलं। डॉक्टर फोंडके यांच्या अभिनव कल्पनांमुळे विज्ञान पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले। भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या प्रकाशन आणि माहिती विभागाचे संचालक म्हणून ते दिल्लीला गेले। तिथे विज्ञान प्रगती या हिंदी तर सायन्स रिपोर्ट या इंग्रजी मासिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। डॉक्टर फोंडके यांनी प्रयत्नपूर्वक मराठी लेखकांना या मासिकांसाठी लिहितं केलं। विज्ञान संशोधनाबरोबरच पत्रकारिता, विज्ञान कथा, नाटकं अशा लिखाणाच्या सर्व क्षेत्रात डॉक्टर फोंडके एक मानबिंदू ठरले आहेत। मराठी, इंग्रजी, हिंदी मिळून त्यांची 40 वर पुस्तकं आहेत। 3 वेळा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय। विज्ञान साहित्यासाठी वीर सावरकर पुरस्कार, विज्ञान मित्र पुरस्कार, विज्ञान प्रसारक म्हणून भारत सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी डॉक्टर फोंडके यांना सन्मानित करण्यात आलंय। विज्ञान पत्रकारितेतील भरीव कामगिरीसाठी दूरदर्शन डॉक्टर फोंडके यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहे। दर्पण पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल सह्याद्री वाहिनी, परीक्षक आणि आपणा सर्वांचे मी आभार मानतो। परंतु हा सन्मान माझ्यापेक्षा विज्ञान पत्रकारितेचा आहे। मला वाटतं पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रीडा पत्रकारिता, अर्थ पत्रकारिता, चित्रपट पत्रकारिता यांना स्थान मिळालेलं आहे, परंतु विज्ञान पत्रकारितेला मला वाटतं पहिल्यांदाच मानाचं स्थान मिळत आहे, त्यामुळे हा खरा सन्मान विज्ञान पत्रकारितेचा आहे। अल्बर्ट आइन्स्टाईननी एकदा म्हटलं होतं की मी जो तुम्हाला आज दिसतोय महान वाटतोय याचं कारण मी अनेकांच्या खांद्यावर उभा आहे, अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनाच्या वर मी माझं संशोधन केलं म्हणून मी तुम्हाला दिसतोय। आइन्स्टाईनची बरोबरी करण्याची कल्पना मला स्वप्नातही येणार नाही, परंतु ते शब्द मात्र मी उसने घेऊ शकतो, कारण ह्या सन्मानाचे खरे श्रेयकरी देश विदेशचे ते असंख्य वैज्ञानिक आहेत की ज्यांनी ज्ञानसागरात अथक मंथन करून
अनेक रत्न मोती वेचले, त्यापैकी काही थोडे थोड्या सुबक कोंदणात सजवून आपल्यापुढे सादर मी केले, खरं श्रेय त्यांचं आहे, मी तो हमाल भारवाही। धन्यवाद। आणि यानंतर